विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक म्हणजेच काळे विधेयक महाविकास आघाडी सरकारने मुद्दाम घाईघाईने पारित करून घेतले. या माध्यमातून प्रकुलपती हे नवीन पद तयार करून सन्मा कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत. विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. भविष्यात कुलगुरूंच्या नियुक्त्या, विद्यार्थ्यांच्या पदव्या या सगळ्यातच आरोग्य सेवक भरती परीक्षा म्हाडा परीक्षाप्रमाणे करोडोंच्या भ्रष्टाचाराचे विषय करण्यासाठी यांना हे प्रकुलपती पद पाहिजे का, हा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. या काळ्या विधेयकाला विरोध करत विद्यार्थी बांधवांना सोबत घेऊन 10 लाख पत्र भारतीय जनता युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. तसेच ज्यांचा या काळ्या कायद्याला विरोध आहे त्यांनी 77 45 05 01 11 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा असे आवाहन करत आहेत. विक्रांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र. विद्यार्थ्यांच्या भवितव्याची राखरांगोळी करणारं एक विधेयक ज्याला काळं विधेयक म्हणता येईल या महाविकास आघाडी सरकारने या हिवाळी अधिवेशनात घाईघाईनं रेटून नेलं. त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस विरोधी पक्ष नेते या विषयावर महत्वपूर्ण माहिती मांडत असताना ही चर्चा मध्येच थांबवून हे विधेयक रेटून नेण्याचं काम त्या ठिकाणी या सरकारने केलेलं आहे. या माध्यमातून कुलपती जे वर्षानुवर्ष ही यंत्रणा हाताळत होते त्यांचे अधिकार कमी करून ते अधिकार आता शिक्षण मंत्र्याला दिले जाणार आणि शिक्षण मंत्र्यांना प्रकुलपती म्हणून एक वेगळा दर्जा दिला जाणार. या ठिकाणी या राज्यामध्ये भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड ब्रेक अनेक आकडे समोर आले. आरोग्य भरती परीक्षेमधला भ्रष्टाचार, त्याचे रेकॉर्ड ब्रेक आकडे. त्या ठिकाणी म्हाडाच्या परीक्षा, त्यातले मोठे मोठे रॅकेट समोर आले. शिक्षक भरती परीक्षेतले घोटाळे, त्यात अनेकांना अटक झाली. अजून अटक होणाऱ्यांची मालिका सुरूच आहे आणि तोपर्यंत आता सरकारला घाई कसली झाली तर विद्यापीठ विषय सुद्धा हातात घ्यायचा आणि त्यातला आर्थिक मलिदा आता लाटायचा अशा पद्धतीची यांची भावना आहे. या अशी जर का पद्धत सुरू झाली तर ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रात इतर विषयांचे भ्रष्टाचार सुरू आहेत विद्यापीठ विषयात सुद्धा तसंच होईल. आता या सरकारची वक्रदृष्टी विद्यापीठ विषयाकडे वळलेली आहे. यातला आर्थिक मलिदा ह्यांना लुटायचा आहे. ज्या पद्धतीनं इतर परीक्षांमध्ये भ्रष्टाचार झाले भविष्यात हे डिग्र्या सुद्धा विकतील, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डिग्र्यांचे ऑक्शन करतील. कुलपती त्या ठिकाणी कुलगुरूंची निवड करायचे, आता कुलगुरूंची निवड हे शिक्षण मंत्री करणार आणि मग कुलगुरूंच्या निवडीसाठी सुद्धा आर्थिक रॅकेट तयार होणार आणि मग हे कुलगुरू जे आपलं या सगळ्या यंत्रणेतलं महत्वाचं स्थान मानलं जायचं ते त्या ठिकाणी बाबूगिरीमध्ये अडकणार, रबर स्टॅम्प बनणार. शिक्षण मंत्र्यांना पाहिजे तसंच त्यांना करावं लागणार, त्यांची स्वायत्तता जाणार अशी स्थिती आहे. आणि ह्याचा परिणाम कोणाला भोगायला लागणार तर विद्यार्थ्यांना, पालकांना, प्राध्यापकांना सुद्धा बुजगावणं म्हणून त्या ठिकाणी वापरलं जाईल अशी भीती आज राज्यात तयार झालेली आहे. आणि त्यामुळे हे विधेयक काळं विधेयक आहे. आम्ही याचा विरोध करतोय. भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून या सगळ्या यंत्रणेमध्ये आम्ही विरोधाची भूमिका घेतलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांचा पाठिंबा आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय आणि विद्यार्थ्यांनी या मुव्हमेंटमध्ये उतरण्याचं ठरवलेलं आहे. आम्ही 10 लाख पत्र मुख्यमंत्री महोदयांना पाठवतोय आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भावना काय आहेत ते मुख्यमंत्री महोदयांनी बघावं हे सुद्धा या निमित्ताने सांगतोय. याच्यासाठी एक मिस कॉल कॅम्पेन राज्यात आम्ही राबवतोय. ज्या विद्यार्थ्यांना, पालकांना हे विधेयक नको आहे त्यांनी आम्हाला मिस कॉल द्यावा आणि आपण हे विधेयक मागे घेण्यासाठी आपलं समर्थन दर्शवावं हे सुद्धा आव्हान या माध्यमातून करतोय. त्या ठिकाणी 7745050111 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपण आपला विरोध दर्शवू शकता हे सुद्धा आव्हान या ठिकाणी करतोय. ब्युरो रिपोर्ट, पनवेल वार्ता. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.